तासावी विषय विज्ञान धडा पहिला नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन घटक दुसरा मुलांनो मागील घटकात आपण पाहिले की हवा पाणी आणि जमीन ही नैसर्गिक संसाधने आहेत यातील हवा या संसाधनाचा आपण येथे सविस्तर अभ्यास करू पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात वातावरणाचे एकूण पाच थर आहेत हे आपण शिकलो आहोत ते पाच थर तपांबर स्थितांबर दलांबर आयनांबर व बाह्यांबर हे आहेत वातावरणात हवा असते या हवेत नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड काही निष्क्रिय वायू नायट्रोजन डायऑक्साइड सल्फर डायऑक्साइड पाण्याची वाफ व धुलीकण असतात यापैकी तपांबरात सर्वात जास्त म्हणजे 80% वायूचे प्रमाण असते तर स्थितांबरात 19% वायूचे प्रमाण असते दलांबर व आयनांबरमध्ये वायूचे प्रमाण खूपच कमी असते बाह्यांबरात वायू आढळत नाहीत आता ही आकृती पहा यावरून तुम्हाला हवेतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येईल यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण सर्वात जास्त म्हणजे 78% आहे त्याखालोखाल ऑक्सिजनचे प्रमाण 21% आहे आर्गॉनचे प्रमाण 0.9% तर इतर वायू व घटक यांचे प्रमाण 0.07% आहे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण 0.03% आहे हवेतील वायूंचे काही उपयोग आपण पाहू नायट्रोजन सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यासाठी हा वायू मदत करतो तसेच अमोनिया निर्मितीमध्ये आणि खाद्यपदार्थ हवाबंद डब्यात ठेवण्यासाठी या वायूचा उपयोग होतो ऑक्सिजन सजीवांना श्वसनासाठी व ज्वलनासाठी हा वायू उपयोगी आहे कार्बन डायऑक्साइड वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी तसेच अग्निशामक नळकांड्यामध्ये देखील कार्बन डायऑक्साइड वायूचा उपयोग होतो हेलियम हा वायू कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्याच्या इंजिनवर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरतात आर्गॉन हा वायू विजेच्या बल्बमध्ये वापरतात निऑन हा वायू जाहिरातींच्या तसेच रस्त्यावरच्या दिव्यात वापरतात क्रिप्टॉन या वायूचा उपयोग फ्लोरोसेंट पाईपमध्ये करतात तर झेनॉन या वायूचा उपयोग फ्लॅश फोटोग्राफीमध्ये केला जातो